शेतकरी बंधूंनो, आज आहे आपल्या रेशीमेचा 11वा दिवस. तसंच कालच आपल्या बेसचा 11वा दिवस होता. तर काल आपला मोल्टो बसलेला होता आणि आपला मोल्टो जो आहे तो रात्रीच्या पाच झाला. तर रात्रीच्या मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही. तर तोच आज आपण 11वा दिवसाचा म्हणून आज व्हिडिओ काढतो आहोत. तर आपण हा जो बेडवरती पाळा दिला आहे, तर हा आपला 14वा मोल्टो उठून दुसरा पाळा आहे. म्हणजे आपण रात्रीची एक फीडिंग दिली आणि आता ही सकाळची फीडिंग दिली आहे. तर नमस्कार बंधूंनो, मी युवा रेशी म्हणजे जगचवान इंटर. परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीम यूट्यूब चॅनलवरती. तर आपल्याला माहिती आहे आपली बॅच सुरू आहे आणि आपण बॅचचे डेली रुटीन आपल्या चॅनलवरती हे रोज अपलोड करत असतो. म्हणजे सुरुवात ते शेवटपर्यंत आपण बॅचचे डेली रुटीन हे टाकणार आहोत. तर आज आहे आपल्या रेशीम बॅचचा 11वा दिवस. आपण जो पाळलेला आहे तो दुसरा पाळा आहे. आपला 14वा मोल्टो हा पास झालेला आहे. आणि मोल्टो पास होताना आपण मोल्टोवरती टेकर विजयाचे पाऊंडर मारलेला आहे. तर ते का मारले आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या रेशीमब्याचं इथून पुढचं डेली रुटीन हे कसं असणार आहे. आपली आळी ही कशा पद्धतीने पाला खाणार आहे, किती वेळेस आपल्याला पाळा देत आहे आणि आपल्याला आणखीन यामध्ये काय काय बदल करावे लागणार आहेत हे आपण आज व्हिडिओमधून सुस्थिर अशी माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या रेशीमितीविषयी संपूर्ण आणि सुविस्तर माहिती पाहायला मिळेल. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा. तर आता मग शेतकरी मित्रांनो, मस्त वेळ न घेता लागले तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर व्हिडिओ सरावून शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, लागले तर आजचा आपला व्हिडिओ सुरुवात करतोय. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आळी कशा पद्धतीने पाला खाण्यास आळीने सुरुवात देखील केली आहे. म्हणजे हा चौथा मूळ उठून जसा तिचा दुसरा पाला असणार आहे. आणि इथून पुढे म्हणजे आपल्याला आळीची काळजी जर घ्यायची असेल तर ते म्हणजे आपल्याला आळीला भरपूर असा पाला हा खाऊ घालायला लागणार आहे. म्हणजेच आपल्याला दिवसातून 1-3 ते 4 वेळेस आपल्या आळीला हा पाळा देणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपण जेवढा पाळा देऊ तेवढा आपला कोष मजबूत बनणार आहे, चांगल्या क्वालिटीचा बनणार आहे. इथून पुढचं फक्त आपल्या लक्ष असलं पाहिजे म्हणजे पाळा निवेदन. तर त्यासाठी आपल्याला भरपूर असा पाळा आळीला देणं फार गरजेचं आहे. दिवसातून 3-4 वेळेस जेवढा देता येईल तेवढा आपण भरपूर पाळा हा आपल्या आळीला देणं फार महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण सकाळी लवकर पाळा दिलेला चांगला असतो, कारण आता आपण पाऊस उघडलेला आहे आणि टेम्परेचर देखील खूप वाढत आहे. त्यासाठी आपण जर सकाळी जर 1-7-8 वाजता जर पाळा दिला तर तो पाळा त्यांना थंडीमध्ये म्हणजे थोडाफार गारवा असतो सकाळच्या सकाळी, तर त्या गारवेमध्ये आईला पाळा खाण्यासाठी भरपूर अशी मदत मिळते. त्यामुळे आळी भरपूर पाळा सेवन करते आणि आळीची साईज देखील चांगली होते. त्यासाठी आपण होईल तेवढं सकाळी आळीला लवकर पाळा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथून पुढे आपल्याला जेवढा पाळा होईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न आईला करणार आहोत. आता 14वा मोल्टो पास होऊन आपल्याला 7-8 दिवसामध्ये आपल्या फीडिंग 7-8 दिवसामध्ये आपल्या चंद्रिका ह्या पडतील. मी जर आपली आळी 14-15 पाले खाऊ शकतो ते म्हणजे आपल्या वातावरणानुसार आणि आपल्या खाऊ घालण्यानुसार. आपण जर जास्त जर पाळा दिला तर काही आपल्या 13-14 पालेवरती ही चंद्रिका पडू शकतात. आणि वातावरण जर गार असेल तर 1-2 पाले आपले आणखीन वाढू शकतात. तर ते आता वातावरणानुसार राहिलं. आपण बॅचचे डेली रुटीन ही पाहत राहणार आहोत की आपल्या चंद्रिका ह्या कधी पडतील. तर आज आपण आळीवरती कुठलीही पावडर मारलेली नाही, कारण आपण रात्री उठी करू जिथं मारला होता आणि आज आपण कुठलीही पावडर मारलेली नाही. कारण रात्रीचा जो पाला होता तो पूर्णपणे आपल्या आळीने खाल्ला होता, त्यामुळे आपण कोणतंही पावडर मारलेली नाही. आणि आज आपण आळीला आणखीन थोडीफार अशी पेशिंगही दिली आहे. म्हणजे आपली आता जवळपास 2 बेड आहेत ते पूर्ण होत आलेले आपल्या ठिकाणी पाहिल्या. म्हणजे तर आपले आहे 50 चॉकी, त्यासाठी आपण 2 बेड एवढे वापरले आहेत. जशी आईची साईज मोठी होईल तशी आपण आणखीन 1/2 बेड वाढण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण समाप्त करतो आहे. पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशीमच्या यूट्यूब चॅनलवरती.